नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी वटपौर्णिमा हा सगळ्याच विवाहित महिलांसाठीचा महत्वाचा दिवस असतो या दिवशी महिला छान अशी साडी नेसून आणि त्यावर साजेसे दागिने घालून सुंदर तयार होतात या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतात साडी नेसून छानसे तयार झाल्यावर आपल्याला सुंदर असे फोटो तर काढायचे पण ऐनवेळी फोटो साठी पोज कशी द्यावी हे सुचत नाही म्हणून आपण आजच्या फोटो साठीच्या काही पोझेस पाहणार आहोत या फोटो पोझेस बघून तुम्ही घरच्या घरी सुंदर असे फोटोज काढून घेऊ शकता शिवाय या फोटो पोझेस बघून तुम्हाला मेकअप हेअरस्टाईल आणि दागिन्यांची सुद्धा आयडिया येईल सणावारांना शक्यतो आपण काठापद्राची साडी नववारी साडी खनाची साडी अशा प्रकार कारच्या पारंपरिक साड्या नेसून पारंपरिक लूक करून तयार होतो पारंपारिक लुकमध्ये तर तुम्ही भरपूर वेगवेगळ्या पोझेस देऊन सुंदर आणि आकर्षक असे फोटोज काढून घेऊ शकता या फोटो पोझेस देताना आपण आपल्या दागिन्यांचा वापर देखील करू शकतो जसं की कानातले बांगड्या नेकलेस या दागिन्यांना थोडेसे टच करून आपण फोटो पोझ देऊ शकतो जर तुम्ही नववारी साडी नेसणार असाल तर अशा प्रकारच्या फोटो पोझेस देऊन तुम्ही आकर्षक असे फोटो काढून घेऊ शकता साडीमधील फोटो साठीच्या पोझेस अजून व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता अशा काही खास क्षणांचे फोटो आपण जपून ठेवत असतो तसेच साडीप्रमाणे दागिन्यांची निवड कशी करावी याचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा तुम्ही चॅनलवर पाहू शकता महाराष्ट्रात कोणत्याही खास प्रसंगी काठापत्राच्या किंवा पारंपरिक साडीला जास्त प्राधान्य दिले जाते आणि या पारंपरिक साडीवरच्या आणि मराठमोळ्या लुकमधले फोटोज सुद्धा खूपच खास येतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन फॅशन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब